नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी उद्यासाठी कुठल्या लेवल्स इम्पॉर्टंट होणार आहे, तर व्हिडिओ खूप लहान आणि इम्पॉर्टंट होणार आहे तर व्हिडिओ एंडपर्यंत वॉच करा। जसं की तुम्ही इथं पाहू शकता, एंजल वन ॲपमध्ये आपण लॉग इन केलेलं आहे। होममध्ये आल्यानंतर ना वरच्या साईडला तुम्हाला इन्स्टा ट्रेडचं फीचर दिसत असेल, त्याच्यावरती आपल्याला टॅप करायचं। जसंही आपण त्याच्यावरती टॅप करू, आपल्यासमोर निफ्टीचं जे आहे 15 मिनिट टाईमफ्रेममध्ये चार्ट ओपन झालेला आहे। तुम्ही इथं पाहू शकता निफ्टीमध्ये आजच्या दिवशी आपल्याला खूप छान तेजी बघायला मिळाली। आता बघा मित्रांनो, वरच्या साईडला एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल आहे 19,720 एक्झॅक्टली ह्याच लेवलपासून आपल्याला जे आहे ह्याच्यामध्ये रिजेक्शन बघायला मिळत आहे। उद्याच्याला जर इथं जे आहे वरच्या साईडला कॅन्डल सस्टेन करून ब्रेकआउट दिलं तर इथून आपल्याला वरच्या साईडला अपसाईडला तेजी जी आहे कंटिन्यू होताना दिसू शकते। नेक्स्ट इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल आपण इथं डिस्कस केलं तर 19,840 19,900 एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल निफ्टीमध्ये असणार आहे। हे तर झालं निफ्टीचं, आता आपण डिस्कस करूया बँक निफ्टीबद्दल। ह्याच्यावरती आपल्याला टॅप करायचं, जसे आपण ह्याच्यावरती टॅप करू आपल्यासमोर जे आहे बँक निफ्टीचं 15 मिनिट टाईमफ्रेममध्ये चार्ट ओपन झालेला आहे। तुम्ही इथं पाहू शकता बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला जे आहे निफ्टीसारखीच आजच्या दिवशी तेजी बघायला मिळालेली होती। बँक निफ्टीमध्ये वरच्या साईडला एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल आहे 44,400 एक्झॅक्टली ह्याच लेवलपासून आल्यापासून आपल्याला रिजेक्शन बघायला मिळाले। आधी पण ह्याच्यामध्ये मल्टिपल टाईम आपल्याला इथूनच रिजेक्शन पण बघायला मिळालेले होते। आता 44,500 वरती जर उद्याच्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळाली, नाहीतर कॅन्डल जर सस्टेन करून ह्याच्यावरती क्लोजिंग दिली तर आपल्याला इथून अगेन वरच्या साईडला तेजी कंटिन्यू होताना दिसू शकते। आणि वरच्या साईडला नेक्स्ट इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल आपण डिस्कस केलं तर 44,700 एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल होणार आहे। तर मित्रांनो, निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी खूप इम्पॉर्टंट सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल्स आहेत। जर तुम्ही आपल्या चार्टवरती ड्रॉ नाही केला असाल तर ड्रॉ करून घ्या। मित्रांनो, तुम्ही जे आहे इन्स्टा ट्रेड फीचरचं यूज करून डायरेक्टली इथूनच बाय कॉल आणि बाय पुट पण करू शकता। आपल्याला बाय कॉल करायचं असेल तर आपण ह्याच्यावरती टॅप करू। जसंही आपण ह्याच्यावरती टॅप केल्यानंतर ना आपल्यासमोर जे आहे इथं कंटिन्यू दिसेल, कंटिन्यूच्या ऑप्शन्सवरती आपल्याला जे आहे टच करायचं आहे। जसंही आपण कंटिन्यू करू आपल्यासमोर जे आहे ह्या प्रकारे इंटरफेस ओपन होऊन जाईल। जर तुम्ही कॉलला बाय करून होल्ड करणार असाल तर कॅरी फॉरवर्डमध्ये करणार, आणि जर सेम डे बाय सेम डे सेल करायचं असेल तर इंट्रा डेमध्ये करायचं। लॉट साईजचं जर आपण इथं बघितलं तर बँक निफ्टीचं 25 असतं, तर आपण इथं 1 एंटर करू। आणि खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता इथं लिमिट आणि मार्केटचं ऑप्शन दिलेलं आहे। लिमिट म्हणजे तुम्ही आपल्या मनपसंत प्राईसवरती ह्याला बाय करू शकता। जसं की ह्याचा प्राईस चाललेला आहे 110 रुपये, जर तुम्हाला बाय करायचं आहे 105 रुपयेवरती तर तुम्ही इथं एंटर करा। जेव्हा पण ह्याची प्राईस इकडे येईल तुमचं ऑर्डर जे आहे एक्झिक्यूट होऊन जाईल। आता मार्केट रेट काय असतं? मार्केट रेट म्हणजे जे पण ह्याची करंट प्राईस चाललेली असते त्याच रेटवरती तुमचं ऑर्डर जे आहे एक्झिक्यूट होऊन जाईल। तर मित्रांनो, हे लेवल्स हे जे आहे खूप इम्पॉर्टंट आहे। तर इथं नंतर ना आपण बायवरती टच करायचं, बायवरती टच केल्यानंतर ना कन्फर्म येईल, कन्फर्मवर टच केल्यानंतर ना आपला ऑर्डर जे आहे सक्सेसफुली एक्झिक्यूट होऊन जाईल। मित्रांनो, हे व्हिडिओ जे बनवले आहेत फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलं आहे। जेव्हा पण तुम्ही कुठल्या पण स्टॉकमध्ये फ्युचर ऑप्शन्समध्ये एंट्री प्लॅन करत असाल तर आपल्या फायनान्शियल ॲडवायझरसोबत कन्सल्ट करूनच त्यामध्ये एंट्री प्लॅन करा। आणि अजूनपर्यंत तुम्ही एंजल वनमध्ये डीमॅट अकाउंट ओपन नाही केला असाल तर लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकचा यूज करून तुम्ही फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट पण ओपन करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं होतं। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि चॅनल सबस्क्राईब नाही केला असेल तर चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।